आज खरोखर विधानसभेच्या इलेक्शनसाठी मला जायला वाटलं की आज मतदान आहे आणि घराच्या बाहेर पडायचंय. मी सकाळी 6 वाजेपासून बाहेर पडले घराच्या आणि पूर्ण एरियात आमच्या फिरत होते, सगळे बूथवर जात होते. मी सगळे सर्वत्र मी फिरलेली आहे आणि मला खरंच लोक द्यायला तर दुपारनंतर द्यायला लोक भेटत गेली एवढा छान रिस्पॉन्स आहे की खरोखर यावेळेला आम्हाला खूपच होप्स आहेत आणि भाऊजाभाऊ निश्चितच निवडून येणार आहे असं मला वाटतं. जे बढ रे थे मुझे बोल रहे थे ताई साथ में है हम लोग, हाथ से मुझे बता रहे थे कि ताई हम आपके साथ में है, तो बहुत अच्छा लग रहा था. देखते हैं अभी माझं मतदान भाऊच्या एरियात नव्हतं. माझं मतदानाचा हक्क मी नेहमीच बचावते नाही. माझा मी केला मतदान केला, मी टिळकनगर मधून मतदान केलेलं आहे. माझा विभाग आहे तो टिळकनगर मध्ये येतोय, त्यामुळे मी टिळकनगर मध्येच मतदान केलेलं आहे. आज मी सर्व मतदारांचे खूप आभार मानते की खरोखर ज्यांनी आमच्या भाऊसाठी मतदान केलेलं आहे त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आणि खरोखर मला आता रिझल्टची खूप अपेक्षा आहे. रिझल्ट कसा येतो यावर माझं सगळं लक्ष लागलेलं आहे. प्रतिसाद बघायला गेलं तर खूप उत्तम होता. आता तर उत्सुकता आहे, विजय तर आमचा नक्कीच आहे, भाऊंचा आणि विजय होणारच. खूप छान होता मतदान करायला, मतदान भी करत होते आणि भाऊ नक्की निवडून येणार. लोगों का रिस्पॉन्स इतना अच्छा था कि हर कोई घर से बाहर निकल रहे थे, चाहे कोई भी उम्र का रहे, बड़े रहे छोटे रहे कोई भी उम्र के रहे सब बाहर निकल रहे थे. तो हमें इतना अच्छा लग रहा था कि घर से सब बाहर निकल के वोट कर रहे थे भाऊ को, और हमें आके भी सब बता रहे थे कि हमने वोट किया है, हमारे भाऊ को वोट किया हुआ है. तो भाऊ हमें ऐसा लग रहा कि भाऊ जीत के ही आए. प्रसिद्ध एक्चुअली बघायला गेलं तर लहान मुलं म्हणजे बोलतात ना सगळेच कामं करत होते आणि बोलतात ना अपंग वगैरे त्यांना चालता येत नाही, आपण त्यांना मदत पण केली, त्यांना रिक्षामध्ये बसवून व्यवस्थित बूथवर पोहोचवलं आणि त्यांनी खूप छान प्रकारे त्यांनी आपल्या भाऊंनाच आपल्याला निवडून आणायचे, बस एवढंच मला म्हणायचं. आणि भाऊंचाच विजय होणार आहे.